गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ सकाळ, नमस्कार, शुभ प्रभात। तर यार आपण या ठिकाणी रात्री मुक्कामाला झोपलो होतो किंवा मुक्काम केला होता या ठिकाणी, इथे टेंट होता। तर आपली शंभू या ठिकाणी आहे, बॅग एकदम रेडी केलेली आहे आणि पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे। रात्री एवढे मच्छर होते, टेंट नसता लावला तर मला आहे ना इथनं पहिल्यांदा निघूया, इथं मच्छर जात आहे। शंभू या ठिकाणी रेडी आहे, राहिले नाही। चला बाईक प्रवासाला करूया सुरुवात। हर हर महादेव। तर यार सकाळी उठून जो प्रवास चालू केला होता, राणीबाग म्हणून आहे त्या दिशेनं, म्हणजे राणीबाग हातवाले काय नैनितालला नाही जायचं, आपल्या हातवाले जायचंय। हातमाले का हातवाने काय म्हणून तिकडं प्रवास आपला सुरू आहे। कवळं ऊन आहे पण लयच टाकते यार, असं चालत चालत सफर पूर्ण करायला लागणार। 250 किलोमीटर बॉर्डर आहे नेपाळ। यार मित्रांनो, आता आपण दोराटमध्ये आलोय, सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये, तर आपण या ठिकाणी येणार काहीतरी गरम गरम पहिल्यांदा खाऊया दोराटमध्ये। बघू आता, चला पहिल्यांदा दोराटमध्ये जाऊया, या ठिकाणी हॉटेल आहे, एंट्री करून तिथं काहीतरी खाऊया। फायनल मित्रांनो, हलद्वानाच्या दिशेने चाललेलो आहे आणि जात असताना वाटेमध्ये एवढी मोठी झाडे लागलेली आहेत हे पाहू शकता। एका एका झाडाला असं बघायचं झालं तर ही आहे ना मान मोडन अशी, हेल्मेट लावलं नाही तर ते पडलं असतं खाली, एवढी उंच झाडी आहे। इथं फॉरेस्ट म्हणते ही नैनितालीमध्ये येतं करता, वन वैधानिक उत्तराखंड नैनिताल असं ह्याचं पाठी या ठिकाणी बघायला भेटते। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आहे ना अशोक गड पाठीमागं पाहिलं दिसत आहे। हे आर्मी कॅम्पमध्ये खरं तर आपण आलो, जे एम पी चालू होतं ना, मला त्या सर्व परिसर आर्मी कॅम्पच वाटतं आहे। आपण हल्द्वानीला चाललो आहे, तर हल्द्वानी पहाड चढाई करून जय ढलान जर कॅम्पला उतार एवढं चालायला लागलं, एवढं चालायला लागलं। आता इथून पुढं एक साधारण त्यांनी त्या लोकांनी 15 ते 20 किलोमीटर तर होय ना ऐसे ढलांडत आहे की तुला असं उतार लागणार, पण आता निवांत खाली जातो, ब्रेक चेक करत ते पण बरं का, मी पण ब्रेक चेक करत चालू। फायनल मित्रांनो, हल्द्वानीकडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये हे आहे ना त्याचं एक छोटंसं हॉटेल लागलं आहे, हे भारी आहे, कुठं पण घेऊन जाऊ शकतो। मग व्हेज राईस त्याला सांगितलं आहे, आता ते व्हेज राईस खातो आणि मग आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात। तर फायनल मित्रांनो, आपण या ठिकाणी हा राईस घेतलेला आहे, राईसमध्ये मीठ लयच कमी टाकलं त्याने। खाली भरपूर डाऊन आहे, लोक आता राईस खातून पुढं निघतो। तर फायनल मित्रांनो, राईस खाल्लेलं आहे, त्यांचे बिल देऊया आपल्या 100 या ठिकाणी। कितना हवे भाया? 60 रुपये झालेलं आता 60 रुपये। यार जवळपास 2 आठवडे होत आले मित्रांनो, तर काम आपल्याला 100 करायचं होतं। ते हल्द्वानी आहे, हल्द्वानीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आहे ना आपल्याला सायकल स्टोअरचं दुकान लागलं आणि नंतर आता काम चालू केलं ह्यांनी आपल्या 100 लय वैतागलो, पण आता काय करता, या सगळ्या गोष्टी करायला लागणारच आहेत आपल्याला फेस, ते फेस करत करत इथपर्यंत आलो। आता फायनली दुकान भेटलं आणि स्पेशल दुकान भेटलेलं आहे जे की सायकलचंच आहे, त्या ठिकाणी काम चालू आहे, आता काम करून घेतो आता त्याचं। सर मित्रांनो, 100 काम, स्टँड,
गिअर ब्रेकचं काम केलं आहे, पुढं माहिती नाही अडचण येतो का ना। आपलं काम या ठिकाणचं झालेलं आहे आणि इथून आपला प्रवासाला पुढं सुरुवात करतो आहे नेपाळ। मी मित्रांनो हल्द्वानी गावामध्ये फिरतो आहे आत्ता, बऱ्यापैकी आपल्या शंभूचं काम झालं आहे आणि इथून आपला प्रवास हा पशुपतीनाथ नेपाळच्या दिशेने करणार आहे। आता या ठिकाणी इथून पुढचा रोड सगळा जंगल आहे, त्यामुळे आजचा स्टे हल्द्वानीमध्येच करायला लागणार। बघू आता पुढं अडचणी किती येतील किंवा काय हे माहिती नाही आहे, पण तरी देखील आपला प्रवास हा थांबणार नाही आहे। बस थोड्या काही किलोमीटर अंतरावरती नेपाळची बॉर्डर लागल्याच्या होत्या, नेपाळची बॉर्डर लागणार आहे। मग एंट्री केली ना नेपाळमध्ये बस मग पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन आपण महाराष्ट्राच्या दिशेला निघणार आहे। हल्द्वानी सिटी आहे, या सिटीमध्ये भारतातला एक मोठा यूट्यूबर आहे सौरभ जोशी, हा देखील इकडे राहतो वाटतं, कारण मी तर कधी ऐकलं नाही। अनेक मित्रांचे मॅसेज, अनेक मित्रांचे कॉल आलेले आहेत आणि त्यानुसार बघू जर या ठिकाणी थांबलो आणि जर त्याचं भेटलंच घर तर मी त्या ठिकाणी जाऊन येण्याचा प्रयत्न करेल, अन्यथा मग नाही तर या ठिकाणी यार मंदिर भेटायचे चान्सेस खूप कमी आहे। प्रॉपर सिटी आहे वाटतं ही, या सिटीमध्ये रूम भेटायचे खूप चान्सेस कमी असतात। हा वस्ती खेड्यापाडा वाडी वस्तीवरती असेल ना, छोट्या छोट्या त्या ठिकाणी मंदिर राहतात। पुढं प्रवास हा आपला चालूच राहणार आहे। मग बघू आता हल्द्वानीमध्ये आलेलो आहे, इथून पुढं काय निघाल राय, हा त्याने आपलं वायर निघाली म्हणून मित्रांनो आपण पुढं निघालो आहे नेपाळच्या दिशेने। ते हल्द्वानी सिटीमधील हा दृश्य आहे यार, उशीर होत चाललेला आहे, रात्र देखील खूप चालली आहे आणि इथून पुढं डोंगर भाग नाही आहे, असाच रोड आहे। 100 किलोमीटर इथून नेपाळ बॉर्डर आहे, तर उद्या आपण नेपाळ बॉर्डरमधनं एंट्री करतो आहे नेपाळमध्ये आणि असा आपला प्रवास हा पुढं चालू राहणार आहे। आपले शंभू आपल्याला घेऊन चालली आहे पशुपतीनाथ महाराज, पशुपतीनाथ महादेवच्या दिशेने। तर मित्रांनो आता आपण हल्द्वानीमध्ये आलो, हल्द्वानीचं हे मेन सिटी आहे ना, तिथून काही अंतरावरती राधाकृष्णाचं मंदिर आहे, म्हणजे राधाकृष्ण तिथं लिहिलेलंच आहे, ठाकूर श्री प्रियलालजी युगल या ठिकाणी हे मंदिर आहे पाठीमागं। या ठिकाणी आज आपल्याला राहायची सोय झालेली आहे, जेवायची पण याच ठिकाणी सोय झालेली आहे। चला आता आपण एंट्री करूया, तुम्हाला जाऊन नको हे या ठिकाणी आपल्याला आज राहायची सोय आहे, आपल्या पण त्यांनी हे केलं आहे आधार कार्ड किंवा तुमचा ॲड्रेस प्रूफ विचारला, आपण सगळं दाखवलं आहे त्यांना, त्यांना स्वभाव भारी वाटला, त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोलले रूममध्ये राहू शकतो बिंदास। या ठिकाणी आपली शंभू लावलेली आहे, चला तर मग आता पहिल्यांदा आंघोळ करण्यास रूम आपल्याला भेटलेली आहे, फॅन चालू आहे, तिथं रूममध्ये आज राहतो आहे, फ्रीमध्ये जेवण पण आता आंघोळ करायचं होतं। चला मित्रांनो हल्द्वानीमध्ये आलेलो आहे, राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये राहिलो आहे, तर ह्या या ठिकाणी दीपकजी हा फे आहे, या ठिकाणी आल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं, त्यांनी सायकल बघितली, आपली या ठिकाणी रूम आहे, तर ते आपल्याला आल्यानंतर एवढं त्यांना समाधान वाटलं हल्द्वानीमध्ये आल्यानंतर, भया भी हा से का जा रहे हो, इतकं प्रेमाने विचारलं, इतना प्रेम से पूछा उन्होंने, आप यहाँ से रुके हो मुझे बहुत अच्छा लगा, मिलने के लिए मैं आपको आया हूँ। तर मला पण यार समाधान वाटलं, म्हणजे महाराष्ट्र लोक पूछते ना हमेशा मुझे कि तू इतना घरदार छोड़ के साइकिल से सफ़र करता है, या तुझे डर नहीं लगता है, या तुझे लोग कैसे मिलते हैं। तो वीडियो के माध्यम से बताना चाहता हूँ सभी लोगों को, यार तुम बस घर छोड़ो, भगवान की कृपा से ना तुम्हारा सब ठीक ठाक हो जाता है। मैं बोलूं एक चीज, हाँ जा अभी दीपक जी बोलेंगे, जहाँ पर कृपा राम की हुई ता पर कृपा करे सब कोई, जिस पर भगवान की कृपा होती है उस पर सबकी कृपा होती है, भगवान का प्रेम ही सब कुछ है, क्योंकि ऐसा है कि ईश्वर ने जो बनाए हैं भक्त बनाए हैं, ऐसे भक्त मिलते हैं तो जीवन में बड़ा उत्साह आता है, आनंद आता है, मुझे बहुत खुशी मिलकर मेरा सौभाग्य था बाकी बिहारी कृपा से
भाई साहब के दर्शन भी और उनका मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ। राधे राधे श्री राधे। तर आपण पण आता आजचा मुक्काम या ठिकाणी जेवणाची सर्व सोय झालेली आणि या ठिकाणी रेस्ट करतो। फायनल मित्रांनो, आश्रममध्ये जेवण आलंय, चपाती, डाळ, बर्फी आणि गुलाबजाम सारखंच पद्धतीचे गोडे एवढं असं जेवण आलंय। आता जेवण करतो